शमनेवाडी तालुका चिक्कोडी येथील ग्राम पंचायतीच्या वतीने 15व्या वित्त आयोगातून भूमी गटार ड्रेनेज कामासाठी 3,20,000 निधी मंजूर केला असून या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष गौराबाई गावडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच करण्यात आला. यावेळी भूमिपूजन जयकुमार खोत व उपस्थित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते जयकुमार खोत म्हणाले, गेल्या कित्येक दशकापासून श्याम कोळी यांच्या घरापासून ते मुख्य मार्गापर्यंत गटारीचे पाणी बाहेर काढून देण्याचे काम प्रलंबित पडले होते. येथील ग्रामस्थांनी समस्या लक्षात घेऊन आम्ही ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातून 3,20,000 निधी मंजूर करून या ठिकाणी 8 इंची सिमेंट पाईप घालून भूमी गटारीचे पाणी बाहेर काढून देणार आहोत. गावाच्या सर्वांगीण विकासाला मोठ्या प्रमाणात गती बसणार असल्याने यावेळी सांगितले. यावेळी युवा नेते जितेश खोत, पीकेपी संचालक जयकुमार खोत, भरत खोत, डॉक्टर एन सी पाटील, अण्णासाहेब भेंडवाडे, कुमार हिरगे, कुमार बेडगे, राजू कामते, सजन कांबळे, अण्णासाहेब तारदाळे, कंत्राटदार आदित्य खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ग्राम पंचायती वतियिंद शमडी ग्रामದಲ್ಲಿ ಶಾಮಾ ಕೋಳಿ ಇವರ ಹಾಗೂ ಸಂಪಾಳ ಸರ್, ಕುಮಾರ್ ಬೇಡಿಗೆ, ನಾಗರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ಎಲ್ಲ ಈ ಜನರ ಭಾಳ ದಿವಸದಂಗ 15-20 ವರ್ಷದ ಬೇಡಿಕೆ ಅಂದ್ರೆ 30 ವರ್ಷ ಕಮ್ಮಿ ತಿರ್ಬೇಕು. ಒಂದು ಟೈಮ್ದಾಗ ಸರ್ ಒಂದು ನಾವು ಬಂದು ಭೇಟಕ್ಕೆ ನೀವು ಆಮ ಶ್ಯಾಮ್ ಕೋಳಿ ಇಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಾವು ತೋರಿಸಿದ್ವಿ. ಅದು ಶ್ಯಾಮ್ ಕೋಳಿ ಖರೋ ಖರ ಕಣ್ಣ ನೀರು ಇಟ್ಟು ಹೇಳಿದ್ ನಮ್ಗೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಡಿಸಿಷನ್ ತಕ ಮತ್ತು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಕಟ್ ಹೋಗಿ ಮನವಿ ಪತ್ರ ಮಾಡಿದ್ ನಮಗೆ ತೋರಿಸಿದ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಆಶ್ಚರ್ಯ. ಅದಲ್ಲ ಆಯ್ತು, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಮಾಜಿ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಯಕುಮಾರ ಖೋತ್ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಅಗ್ದಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರ ಗಣ್ಯರಲ್ಲಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಇದು ನೆರವೇರಿಸಿದ್ರಿ. ಇದಕ್ಕೆ ಶಂಬಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಿ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಇದಕ್ಕ 560 ಫೂಟ್ ಅಲ್ರಿ, 580 ಫೂಟ್ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಕಾಯಂ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಇಲ್ಲಿ ಒಂದು 8 ಇಂಚಿ ಪೈಪ್ ಲೈನ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ನೀರು ಏನು ಗಟಾರ ದೊರ್ತಿದ್ ನೋಡ್ರಿ. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಲಕ್ಷ್ಮೀನಗರ ಮೇನ್ ಗಟಾರ ಕೆಲಸ ಹೋಗುವಂಥ ಕಾರ್ಯ ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.